साईरत्न ट्रेडिंग कंपनी, प्रिंस ट्रेडिंग कंपनी, आमच्याकडे हॉटेल, चायनीज सेंटर, ढाबा इत्यादी व्यवसायासाठी लागणारे सर्व साहित्य मटेरियल होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण आमच्या साईरत्न ट्रेडिंग कंपनीला एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता हिराबाग कॉर्नर दत्त मंदिर MSCB समोर सांगली. संपर्क 8329098304 9150051234. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगलीच्या 100 फुटी रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात तरुणांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली. तब्बल 8 ते 10 गाड्यांची तोडफोड यावेळी करण्यात आली, तर एक स्कॉर्पिओ गाडी जाळण्यात आली आहे. घटनास्थळचे CCTV फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. 14 जणांविरोधात गुन्हा दाखल, दोघांना ताब्यात घेतल्याची सांगली शहर पोलिसांनी माहिती दिली आहे. मात्र गाड्यांची तोडफोड जाळपोळ करण्यामागचे कारण अस्पष्टच आहे. घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या घटनेने खळबळ माजली आहे. काल रात्री साधारण 2:15 सुमारास सांगली शहरातील 100 फुटी रस्त्यावरून आम्ही निघालेलो होतो. आम्हाला रस्त्यावरून जात असताना एके ठिकाणी आग लागलेली दिसली आणि त्या दिशेने पुढे जात असताना अचानक 3 ते 4 लोक अचानक आमच्या गाडीच्या आडवे आले आणि त्यांनी माझ्या गाडीवरती जोरात दगड घातला. त्यानंतर आम्ही गाडी थांबवली नाही आणि त्याच मार्गावरती थोड्या अंतरावरती एक पोलीस मदत केंद्र आहे, तिथं जाऊन घडल्या प्रकाराची त्यांना माहिती दिली. त्याचबरोबर पोलीस कंट्रोल रूमला देखील आम्ही या संदर्भातली माहिती दिली. पोलीस ताबडतोब घटनास्थळी आले आणि आम्हाला देखील त्या ठिकाणी बोलवून घेतलं. त्या ठिकाणी बोलवून घेतल्यानंतर असं निदर्शनास आलं की एक स्कॉर्पिओ गाडी जाळण्यात आलेली होती. त्याचबरोबर परिसरातील अनेक वाहनांची तोडफोड केलेली आहे, त्या ठिकाणच्या काचा फोडलेल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी तपास करत काही ह्या परिसरातले काही CCTV फुटेज ताब्यामध्ये घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये संबंधित गुन्हेगारांचे चेहरे देखील दिसत आहेत. आमची अशी अपेक्षा आहे की पोलिसांनी संबंधित गुन्हेगारांवरती ताबडतोब कारवाई करावी. पण एक गोष्ट या ठिकाणी खेदपूर्वक नमूद करावीशी वाटते की हा एरिया संवेदनशील म्हणून ओळखला जातो सांगली शहरामध्ये. अशा संवेदनशील शहरामध्ये 31 डिसेंबरच्या रात्री, 1 जानेवारीच्या रात्री पोलिसांच्याकडून ही बंदोबस्तामध्ये राहिलेली ही मोठ्या प्रकारची उणीव आहे, ही मोठ्या प्रकारची त्रुटी आहे. तर ह्याची सुद्धा कुठेतरी सखोल डिपार्टमेंटल इन्क्वायरी वरिष्ठ पातळीवरती झाली पाहिजे असं आमचं मत आहे.